हेलो नांदेड़ न्यूज में आप सभी का स्वागत है। चलिए जानते हैं आज की खबर। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर जरूर कीजिए। प्रॉपर नांदेड़ सिटी मध्ये घरफोडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यामुळे LCV कडून घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट करण्याबद्दल माननीय SP साहेबांनी आदेश दिले होते, त्यावरून आम्ही LCV चे सर्व टीम घरफोडी, जबरी चोरी, मोटरसायकल चोरी ह्यासंबंधी आम्ही माहिती काढत असताना PSI काळे आणि त्यांच्या टीमला काही गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून आम्ही दोन आरोपी ताब्यात घेतलं होतं। त्या आरोपीचे नाव आहेत संजय गुंडावार, वय 33 वर्ष, राहणार हा नंदीग्राम सोसायटीचा आहे, आणि दुसरा आरोपी आहे व्यंकटेश तिडके, वय 33 वर्ष, हा राहणारा बोंडारचा आहे। हा दोन्ही नांदेडच्या जवळपास राहणारे आहेत आणि हे नांदेड सिटीमध्येच विशेष करून भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये घरफोड्या करत होते, आणि त्यामुळे आम्ही त्यांना जेव्हा ताब्यात घेऊन त्यांच्यावर सर्व गुन्ह्याची माहिती घेतली, तर त्यांनी जवळजवळ 17 गुन्हे केल्याचे त्यांनी माहिती दिली, आणि त्यामध्ये दारूचे बॉक्स चोरलेले आहेत, बॅटऱ्या चोरलेल्या आहेत किंवा काही घरफोडीमध्ये दागिने चोरलेले आहेत, आणि असे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी चोरी केलेल्या आहेत। आणि त्यांना ह्या घरफोडीबद्दल विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांनी 1-2 घरफोड्या केले, त्यामध्ये त्यांना इझिली पैसे अवेलेबल होत असे, त्यामुळे हे त्यांचं प्रमाण नंतर वाढत गेलं आणि त्यामुळे त्यांनी असे बरेच घरफोड्या केलेले आहेत। तर त्यामध्ये आम्ही 10 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि 17 गुन्हे उघड आले। 17 घरफोड्या केल्या, या 17 घरफोड्या करताना साधारणपणे काय वैशिष्ट्य असायचं या लोकांचं? नाही, घरफोडी जर बघितली तर ते असं काही विशेष वाटत नाही, हे दोघं म्हणजे असे काही म्हणजे गुन्हेगार नव्हते, अटल गुन्हेगार नव्हते की ज्यामुळे एखादी मोडस ज्या गुन्हेगाराची असते तशीची मोडस नाही, जिथे इझिली अवेलेबल होतं म्हणजे दिवसा असू द्या किंवा रात्री असू द्या, की इझिली जिथं समजा देशी दारू दुकान आहे, दुकान लॉक लावून बंद केलेलं असते, तिथं कोणी राहत नाही अशा ठिकाणी, किंवा बॅटरीचं दुकान आहे, मोबाईलचं दुकान आहे, की ज्या ठिकाणी रात्री कोणी राहत नाही आणि फक्त लॉक तोडून चोऱ्या करायचं, ह्या पद्धतीने चोऱ्या केलेल्या आहेत आणि यांची काही विशेष असे मोडच नाही, ज्या ठिकाणी इझिली घरफोडी करता येईल त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। हे दोघेच आहेत की अजून कोणी असण्याची शक्यता आहे? तपासामध्ये आता दोघंच निष्पन्न झालेले आहेत, अजून आपण तपास चालू आहे त्यांच्याकडे, इतर काही गुन्हे निष्पन्न होऊ शकतात।